जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता। जी साउथ न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पाऊस येतात चाहूल लागते तीच म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची। मी समिता दुरळकर, आज आपण आलो आहोत पेपर कला क्रिएशन्स इथे। आपण शाडो मातीच्या आणि विविध प्रकाराच्या मूर्त्या तर पाहिल्याच असा, पेपरच्या लगद्यापासून कशा प्रकाराच्या मूर्त्या बनवल्या जातात आज आपण ते पाहूया। चला तर मग पाहूया त्या पेपर लगद्याच्या गणपतीच्या मूर्त्या। तर आज आपल्या सोबत आहेत या कारखान्याचेच ओनर म्हणजेच पराग पारदी, तर चला आपण त्यांच्याशी बोलूया। तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। तर पेपरच्या लगद्यापासून तयार होणाऱ्या मूर्त्या, ही कल्पना तुमच्या डोक्यात का आणि कशी आली? एक सहज एकदा मी बसलेलो मोबाईलवर सर्च करत होतो, तेव्हा मी एक यूट्यूब व्हिडिओ पाहिला। तर यूट्यूब व्हिडिओमध्ये मला दिसलं की पेपरपासून मूर्त्या बनतात, तर हे माझ्यासाठी नवीन होतं। तर मी म्हटलं की आपण एकदा ट्राय करून बघायला पाहिजे की या मूर्त्या कशा बनतात किंवा त्याचा प्रोसेस काय आहे, ही सगळी मी माहिती करून घेतली। आणि त्यानंतर मग विचार केला की आपण ह्यामध्ये बऱ्याच मूर्त्या केल्या तर आपण पी ओ पीच्या मूर्त्यांना मागे टाकू शकतो आणि इको फ्रेंडली मूर्त्या आपण मार्केटमध्ये आणू शकतो, म्हणून मी ह्याच्यामध्ये करायला चालू केल्या मूर्त्या। तुमच्या कारखान्याची कधी स्थापना झाली, म्हणजे ही कल्पना तुमच्या डोक्यात कधी आली? ही आली कल्पना माझ्या डोक्यात 2020 मध्ये, जेव्हा लॉकडाऊन जेव्हा संपला त्याच्यानंतर, लॉकडाऊन उठल्यानंतर दुसरा लॉकडाऊन, त्यानंतर मग मी विचार जेव्हा सगळं ओपन व्हायला लागलं मार्केट, तेव्हा मी चालू केलं हा बिझनेस। गणपती बनवण्याची प्रोसेस म्हणजे जसं की आपण लगद्यापासून तुम्ही बनवत असाल, तर पण लगदा म्हणजे कसं स्टेबल कसा राहतो आणि तुमची काय प्रोसेस आहे ही मूर्त्या बनवायची? आपण काय करतो, आपले जे पेपर्स आहेत नॉर्मल पेपर A4 साईज किंवा जे बुक्सचे पेपर्स, ते सगळे पेपर फाडून एका पाण्यामध्ये आपण भिजत ठेवतो काही काळ, त्यानंतर ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करतो। ते ग्राइंड केल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये आपण डिंक मिक्स करतो, डिंक म्हणजे आपण ज्या डिंकाचे लाडू खातो तो डिंक आपण त्यात मिक्स करतो, तो गमसारखा यूज होतो त्या डिंकाचा। आणि त्यामध्ये व्हाइटिंग पावडर, ती बनवल्यानंतर आपण त्यामध्ये ती आपण चपातीचं पीठ जसं मळतो तशी ती मळावी लागते, आणि ती मळल्यानंतर चपाती जसं लाटतो तसे लाटावी पण लागते। ती लाटल्यानंतर आपण त्या मोल्डमध्ये भरतो, मोल्डमध्ये भरल्यानंतर त्याला 2-3 दिवस मोल्डमध्येच ठेवावं लागतं सुकेपर्यंत। ते एकदा सुकली मोल्डमध्ये, त्यानंतर मग आपण त्या मूर्त्या ओपन करतो आणि पुढची फिनिशिंगची प्रोसेस चालू होते। आम्हा सर्वांना इतका छान प्रोसेस तर समजवलं, तर तू ह्याच्यातून सोशल मेसेज काय देशील? मी विचार असं करतो की मी राहतो स्वतः दादरला, तर दादर चौपाटी माझ्यापासून जवळ आहे, तर जेव्हा मूर्त्या विसर्जन होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी मी बघतो की पी ओ पीच्या मूर्त्या तशाच पडलेल्या असतात समुद्रात, तर मी असा विचार करतो की सगळ्यांनी इको फ्रेंडली मूर्त्या घेऊन याव्यात घरी, ज्या मूर्त्या पाण्यामध्ये विरघळतील त्या अशा आपल्याला त्याची विटंबना होणार नाही दुसऱ्या दिवशी। तर ह्या मूर्त्या आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त ह्या मूर्त्यांकडे वळलं पाहिजे, कारण मी पाहिलं की शाडूच्या मूर्त्या तेवढ्या प्रमाणात नाही बनत जेवढ्या प्रमाणात पी ओ पीच्या मूर्त्या बनतात, पण लगद्याच्या मूर्त्या तेवढ्या पी ओ पीच्या प्रमाणात बनू शकतात, त्यामुळे बरेच जण त्या मूर्त्यांचा उपभोग घेऊ शकते। तर आपल्यासोबत अजून एक छोटा कलाकार म्हणजे स्वयं शिरीसकर, आपण त्याचे मत जाणून घेऊया। मला इकडे पहिला मी इकडे बघायला यायचो की कसं काम चालतं काय चालतं, मग नंतर थोड्या दिवसांनी मी दादाला विचारलं थोडं की काय काम आहे कसं काम आहे, मी येऊ शकतो का थोडं इकडे बघायला वगैरे, तसंच मी इकडे येत गेलो। मग थोडं थोडं दादांनी सांगितलं की असं आहे, थोडं मला पण थोडी आवड वाटली की आपण हे काम करू शकतो, तर मग मी तसाच इकडे 1-4-5 दिवस येत गेलो इकडे डेली। मग
मग तसं दादा पण मला सपोर्ट करायला लागला की तू ये, तू करू शकतोस अजून थोडंफार. मग तसं मी इकडे येऊन काम करायला लागलो. तू इथे कधीपासून जॉईन झालीस आणि तुझी आवड इथे कशी निर्माण झाली? मी गेल्या वर्षापासून येते. मी पहिला शिकायला आली आणि नंतर मग मला शिकता शिकता मला आवड निर्माण झाली याच्यात. आणि मग मला असं आवडतं, मी आर्ट फील्डचीच आहे, मी अप्लाइड आर्ट्समध्ये आहे आणि मला असं स्कल्पचर वगैरे करायला आवडतं. सो मग मी इथे यायचं स्टार्ट केलं. तर आपण थोडक्यात अजून एक म्हणजेच लौकिक राणे ह्यांचे मत जाणून घेऊया. तर माझं प्रथमच वर्ष आहे की मी पेपर आर्ट्समध्ये मूर्ती बनवतोय. पहिला तर मी आपल्या शॅडोच्या मूर्ती आणि आपल्या पॅरिसच्या मूर्त्यामध्ये काम करायचो. पण मला खूप चांगलं वाटतं इथे येऊन. फक्त थोडं लेंदी प्रोसिजर आहे पण या मूर्त्या खूप फायदेशीर आहेत आपल्या सी साईडला आणि आपल्या विसर्जनसाठी आणि आपल्या घरी बसवण्यासाठी पण. आणि कोणीही मूर्ती लहान पोरगा पण उचलू शकतो आणि घरी जाऊन आपल्या हे करू शकतो, बसू शकतो. आणि खूप फार चांगलं वाटतंय की मला या इथे काम करणं आणि या आर्ट कला आर्टमध्ये. मी सगळ्यांना सांगतो की इको फ्रेंडली गणपतीच प्रोसिजर घ्यावी, कारण का प्लेशर ऑफ प्राईसचा खूप वायफर यूज होतो आहे मला असं वाटतं आहे. पेपरवरच्या सगळ्यांनी मूर्ती इको फ्रेंडली बसवावी, हीच माझी विनंती आहे. तर आपल्यासोबत आत्ता आहेत हरिश्चंद्र तुरळकर. ते सहजच इथे मूर्ती बघण्यासाठी आले होते. तर आपण त्यांना विचारूया की ते हे मूर्ती कधी बसून घेतात आणि का घेतात. मी ज्यावेळेला प्रथमच पेपर कला क्रिएशन यांचं नाव वाचलं की एका वातावरणासाठी एक उपहार म्हणून एक चांगलं प्रतीचं एक इको फ्रेंडली मूर्त्या इकडे बनवल्या जातात. आणि त्याच वेळेला मी 2020 ह्या कारखान्यामध्ये आलो आणि असं सहज फिरता फिरता बघितलं की बाबा काय आहे. त्यांची पहिली संकल्पना मी जाणून घेतली आणि मला ती संकल्पना आवडली. ज्यावेळेला मी मूर्ती माझ्या घरी आणली ती एक हलक्या प्रतीची होती आणि उत्कृष्ट आणि वातावरणासाठी पूरक. म्हणजे ज्यावेळेला मी विसर्जन करताना खरंखर मी गणपती बाप्पाचं विसर्जन करताना मला एवढा आनंद झाला की आता मला जी ह्याच्या आधी POP ज्या मूर्त्या आपल्याला समुद्राच्या किनारी बघायला भेटायच्या अस्ताव्यस्त अवस्थेत तशी माझी स्वतःची मूर्ती मला बघता येणार नाही. आणि ती खरोखर एका लगद्यापासून कागदाच्या लगद्यापासून आणि सुबक अशा मूर्त्या आपण इकडे विकत घेऊन आज आपण त्याची स्थापना करून आज आपण खरोखर ह्या वातावरणासाठी नाही आज आपण ह्या मुंबईसाठी काही ना काहीतरी चांगली संकल्पना जोपासतोय. त्यामुळे मी 2020 आज माझं तिसरं वर्ष आहे. मी आजसुद्धा इकडे मूर्ती बघण्यासाठी आलेलो आहे आणि साहजिकच आहे मी ह्या सुद्धा वर्षसुद्धा मी इकडनंच मूर्ती बुक करणार आहे. धन्यवाद. मी तुम्हाला एकच संदेश देईल की तुम्ही ही इको फ्रेंडली मूर्ती आणून त्याची मनोभावे पूजा करून आपल्या वातावरणाला वाचवा. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.